मुरबाड तालुक्याला परतीच्या प्रवासाने झोडपले दिवाळीच्या फटाके पाण्यात. मुरबाड तालुक्यात सध्या दीपावलीचा सण जोरात सुरू असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भात पीक व फटाके दुकानदार यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. तालुक्यामध्ये टोकावडे सरळगाव धसई शिवळे म्हसा मोरोशी या नाक्यावर दिवाळीचे पदार्थ किल्ले बैलजोड्या फटाके कपडे ही दुकाने मोठ्या प्रमाणात असून सतत 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वात जास्त फटाकेवाले यांचं नुकसान झालंय. या पावसाचा भात पिकावर मोठा परिणाम झाला आहे. राजेश भांगे सोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे.